खिचड़ी खूब छान आहे मिनी मिळते चांगले चवीची खिचड़ी देतात आणि इथे खूप स्वच्छ वातावरण असते नमस्कार मी राजश्री माझ्या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते याआधी आपण कंधारची स्पेशल खिचड़ी कशी बनल्या जाते ते पाहिले आहोत आणि आज आपण नांदेड शहरामध्ये असलेल्या कंधारची स्पेशल खिचड़ी कशी बनल्या जाते ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। या ओम हॉटेल मध्ये दररोज 70 ते 80 किलोची खिचड़ी बनवली जाते। 7 किलो खिचड़ी आहे त्याच्यामध्ये तेल टाकतो बघा 1.5 किलो तेल टाकतो एक माप झालं आणि दोन माप आणि तीन माप हे माप आहे अर्धा किलोचं। हा बघा कांदा नाही अर्धा किलो अर्धा ठीक आहे हे बघा छटाक जिरे 50 हां 50 ग्राम जिरे टाकले अर्धा किलो कोथिंबीर 4 किलो टमाटे पुदीना मेथी मिर्ची है बघा 1/2 किलो मिर्ची है कोथिंबीर है मिक्स है बरा सग पुदीना कोथिंबीर टमाटे हा बघा हे 3 चमच हळद आहे हे झालेलं आहे परकर टमाट्याचा आणि एक नंबर एक टमाटे झाले असे या टाइप सारखे होऊ द्यायचे टमाटे हे आले बघा आता 3 चमच हळद टाकायची इतक्या प्रकार हे टाकली बघा हळद हे आहे बघा शुद्ध मिरची घरच्या कुटलेली लाल मिरची हे 1 चमच टाकायचं हे 7 किलोचा दम आहे धर्माबादची आहे मिरची आणि बगर मिठाची आहे हे मिरची हिच्यामध्ये नाही मीठ नाही बघा मीठ असे 2 कोंगे टाकायचे 7 किलोला हे आहे बघा स्पेशल मसाला खिचडीचा हे आहे 100 ग्राम या प्रकारे टाकायचं आहे का हा आमचा मसाला कसा आहे स्पेशल आहे 7 किलोला आणि हे 100 ग्राम मसाला आहे हां सर हा बघा पाणी टाकतो हे टाकले बघा 4 जग पाणी हा बघा आरेलचे तांदूळ आहेत कोलम आणि मसूर डाळ आहे 1/2 किलो आणि 7 किलो राईस आहे तांदूळ हा बघा धुवून घेतो आम्ही तांदूळ हा पाण्यानं हा बघा तांदूळ
या ठिकाणी गरमागरम खिचडी सोबत भज्जे आणि पालकचे भज्जे ही मिळतात। माझं नाव आहे यशवंत शंकरराव मंगनाळे आणि हे हॉटेल आहे विद्युत नगर आनंदनगर जवळ नांदेड रोड भाग्यनगर रोडवरती ओम हॉटेल स्पेशल कंदारची खिचडी। तुम्हाला कल्पना कशी आली नांदेड शहरामध्ये कंदारची स्पेशल खिचडी आली? तर असं आहे की मॅडम कंदारला ही खिचडी जी आहे कंदारला खिचडी चांगली मिळते त्यामुळं आपण एक विचार केला की तिकडल्या एरियात लोक नांदेडमध्ये जे राहतात तर त्यांना ही चव नांदेडमध्ये मिळावी म्हणून आम्ही हे इथं कंदारची खिचडी चालू केली। किती वर्षापासून हे 10 ते 11 वर्षापासून चालवते? नांदेडकरांचा प्रतिसाद कसा आहे? उत्तम प्रतिसाद आहे त्यांचा। नांदेडकरांना काही मेसेज द्यायचा आहे का? त्यांनी एक बार येऊन आपले भेट द्यावी चव बघावी आणि प्रतिसाद त्यांचा एकदम व्यवस्थित आहे। आणि उन्हाळा सुरू झाल्यामुळे या ठिकाणी थंडगार मठ्ठाही मिळतो। जलजीरा आहे? जलजीरा आहे का? हा मठ्ठा वर नेऊन थंडगार राहण्यासाठी एका माठामध्ये टाकला जातो। खिचड़ी खूब छान है मी नहीं मिलते। खाना वगैरह तो अच्छा मिलता है खिचड़ी उचड़ी भी चाय वाई भी कोई बात की शिकायत नहीं है अभी तक और आगे भी नहीं रहेंगे ऐसा हमारा मानना है। स्वाद एकदम कंदार मध्ये जवळपास नांदेड मध्ये तरी जवळपास या रूट मध्ये तरी नाही जवळपास असं स्वाद असं व्यवस्थित भेटतं फिल्टरचं पाणी वगैरे। कंदार खिचडी हॉटेल एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या चवीची खिचडी देतात आणि इथं खूप स्वच्छ वातावरण असतं गर्दी वगैरे असते खूप पण यांनी सगळं मॅनेजमेंट केलेलं असतं। इथं नेहमी खाया खिचडी खूप मस्त आहे खाण्यासाठी कधी मध्ये मेसचं जीवन चांगलं नसलं तरी इथं येतो। बाहेर गाऊन आलो आहोत आम्ही तरी तर राहतो नांदेडमध्ये रूम विक्रियाने घेऊन तर रोज आम्ही कृषी दुपारच्या पारी नाश्त्यामध्ये खिचडी वापरतो। खिचडीसोबत या ठिकाणी पुरी भाजी ब्रेड पकोडा समोसा मुरमुरे आणि उपवासासाठी साबुदाणा चहा आणि खोबर लड्डू या ठिकाणी मिळतात। तर मी ऑर्डर केलेली खिचडी आलेली आहे खूप गरमागरम आहे त्यासोबतच पिवळी दह्याची कढी आणि लाल आलूची रसा भाजी दिलेली आहे आणि खिचडीमध्ये या फ्रेश कोथिंबीर टोमॅटो मिरच्या टाकल्यामुळे एकदम खिचडीला फ्रेशनेस आला आहे आणि या ठिकाणचे गरमागरम भज्जे आणि थंडगार मठ्ठा एकदम अप्रतिम आहे। हे एक वेळेस नक्की भेट देण्यासारखं ठिकाण आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला। धन्यवाद।